बऱ्याचदा खोबऱ्याची बर्फी बनवत असताना तुम्हाला नक्की अनुभव आला असेल की कधी कधी ही बर्फी जी आहे ही खूपच मऊ होते किंवा कधीकधी खूप कठीण होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही बर्फी अगदी परफेक्ट होण्यासाठी साखरेचं प्रमाण किती घ्यायचं आहे खोबऱ्याचं प्रमाण काय असावं शिवाय ही किती वेळ शिजवायची आहे अगदी परफेक्ट प्रमाणासहित आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्याचबरोबर ही बर्फी जी आहे ही एकदम पांढरी शुभ्र होण्यासाठी काय करायचं आहे अतिशय महत्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नाही वाटत की तुमची खोबऱ्याची बर्फी यानंतर कधी बिघडेल कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला तर पाहूया ओल्या नारळाची खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची आहे यासाठी आपल्याला दोन नारळ लागतील ओले तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हे जे नारळ आहे ते एकदम पांढरेखड दिसत आहेत तुम्हाला याला बिलकुलही काळी पाट दिसत नाही तर यापूर्वी मी जो व्हिडिओ अपलोड केला आहे या व्हिडिओमध्ये ही नारळाची पाठ अगदी झटपट दोन मिनटात कशी काढायची आहे एकदम पांढरेखड असे शुभ्र नारळ कसे बनवायचे आहेत हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अगदी झटपट आपल्याला पांढरं शुभ्र असं खोबरं निघत आता सुरीच्या साह्याने याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि मिक्सर मध्ये फिरवून याचा असा खीस करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला एकदम पांढरा खड असा खीस तयार आहे एकदम बारीक असं मिक्सरला फिरवून घेतलं की एकदम झटपट असा आपला खीस तयार होतो बर्फी बनवताना आपल्याला खीस बनवण्यासाठीच खूप वेळ लागतो तर ही ट्रिक वापरली तर लगेच आपला खीस तयार होईल आता जो आपण खीस बनवलेला आहे हा एखाद्या भांड्याने कोणतेही कपाने घ्या वाटीने घ्या असं मोजून घ्यायचं आहे या ठिकाणी हा तीन वाटी खीस झालेला आहे आता एक ताट घ्यायचा एक खोलगट ज्यामध्ये आपण वडी थापणार आहोत आणि याला असं तूप लावून घ्यायचं आहे अगदी सर्व बाजूने काटासहित तूप लावून घ्यायचं हे ताट सैल ठेवायचं आहे आणि गॅसवरती एक पॅन घ्यायचा आहे पॅन घ्या किंवा तुमच्याकडे जर जाडबोडाची कढई असेल तर ती वापरली तरी उत्तम फक्त जाडबोडाची असावी तर यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि यामध्ये आपण जो खीस बनवून घेतलेला आहे खोबऱ्याचा हा यामध्ये एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे गॅस पूर्णपणे मंदाच्यावर ठेवायचा आहे कारण हे जर खोबरं खाली ढसलं गेलं आणि करपलं गेलं तर आपल्या वडीचा जो कलर आहे तो पूर्ण चेंज होईल पांढरी शुभ्र अशी आपली वडी होणार नाही शिवाय त्याची चव ही बदलेल त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्यायची आहे मंदाचे व दोन मिनटं फक्त यातील थोडं पाण्याचा अंश आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण ज्या वाटीनं हे खोबऱ्याचं किस मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीनं आपण या ठिकाणी दोन वाटी साखर घालणार आहोत तर प्रमाण लक्षात घ्या दोन नारळ असतील आणि त्याचा जर खीस तीन वाटी पडला तर आपण साखर जे वापरायची आहे ती दोन वाटी वापरायची आहे म्हणजे दीड वाटी खीस असेल तर एक वाटी साखर आता हेही तुमच्या लक्षात येत नसेल तर वजनी प्रमाण तुम्हाला सांगते जर आपले दोन नारळ असतील तर तुम्ही अर्धा किलो साखर यासाठी वापरू शकता पाचशे ग्रॅम साखर वापरू शकता न मोजताच अंदाजे जर तुम्ही यापेक्षा जास्त साखर वापरली तर तुमची वडी जी आहे ती खूप गोड होईल आणि जर कमी साखर वापरली तर आपली वडीच परफेक्ट अशी तयार होणार नाही आता एकदम मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आहे मध्यम आचेवर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये मध्ये हे थोडं जास्त होतं पण थोड्या वेळानं पाहू शकता हे आपलं सैलसर होतं साखरेचं आपलं पाणी झालं की हे जे मिश्रण आहे ते खूप कमी होतं अशा प्रकारे एक सारखं सतत आपण हलवत राहायचं आहे आता या ठिकाणी आणखी तुम्हाला ट्रिक सांगते महत्वाची आपल्याला जर झटपट वडी तयार पाहिजे असेल कारण याला एक पंधरा ते वीस मिनिट तरी आटण्यासाठी लागतात एकदम मंदाचे वर फुल गॅस ठेवायचाच नाही थोडा जरी वेळ लागला तरी चालेल परंतु आपली वडी पांढरी शुभ्र अशीच राहिली पाहिजे पण त्याही पेक्षा आपल्याला जर कमी वेळात अगदी दहा मिनिटात जर आपल्याला वडी हवी असेल तर यामध्ये आपण एक घटक ॲड करायचा आहे यामुळं आपली जी वडी आहे ती एकदम लवकर अशी आपली तयार होणार आहे मिश्रण लगेच घट्ट होणार आहे तर तो घटक म्हणजे आपण या ठिकाणी मिल्क पावडर वापरायची आहे तर आता हे मिल्क पावडरचं पण प्रमाण तुम्हाला सांगते जर आपला खीस दोन वाटी असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर वापरायची आहे म्हणजे पावभाग मिल्क पावडर वापरायचे आहे या ठिकाणी मी तीस ग्रॅम वजनी प्रमाण तीस ग्रॅम मिल्क पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर काही हरकत नाही स्किप केलं तरी चालेल काही फरक पडत नाही कणापली पर वडीही परफेक्टच बनते असेल तर वापरा किंवा या ठिकाणी तुम्ही दूध जरी वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा काहीच नाही वापरलं दूध किंवा मिल्क पावडर तरी सुद्धा आहे हे प्रमाण घेऊन साखरेचा आणि खोबऱ्याचा आपली आहे ती परफेक्ट बनवू शकते आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे का हे कसं ओळखायचं आहे एका त्या छोट्या प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण जे आहे ते त्यामध्ये घ्यायचं आहे आणि मारून थंड करायचं आहे आणि थंड केल्यानंतर पाहायचं आहे की याची गोळी परफेक्ट तयार होते का हे चेक करत असताना शक्यतो गॅस बंदच करा कारण आपण एवढं चेक करेपर्यंत पुन्हा हे मिश्रण पुढं जाऊ शकतं किंवा खाली ढसलं जाऊ शकतं यामुळे गॅस बंद करायचा आहे जर आपली ही गोळी परफेक्ट झाली तर मिश्रण तयार झालं आहे असं समजून हे थापायला घ्यायचं आहे आणि जर आपल्याला वाटलं की अजूनही सेलसर से आहे अजून थोडंसं आटवावे लागेल हाताला जर चिटकत असेल तर पुन्हा थोडा वेळ गॅस चालू करून अगदी एक दोन ते तीन मिनटं पुन्हा हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी महत्त्वाची टिप लक्षात आली असेल तुमच्या की जर आपल्या हाताला हे मिश्रण चिकटलं नाही थंड झाल्यानंतर त्याची हवी तशी गोळी तयार झाली तर लक्षात घ्यायचं आहे की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यातूनही जर तुमचं मिश्रण पुढं गेलं जास्त घट्ट झालं किंवा त्याची वडीच होत नाही फडफडी तसं झालेलं आहे तर काय करायचं आहे हेही मी यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे एखाद्या वाटीला तूप लावायचं आहे पाठीमागच्या बाजूला आणि ही वडी जी आहे अशी थापून घ्यायची आहे म्हणजे अगदी एकसारखी सर्वत्र बनली जाईल तर अशा प्रकारे वाटीच्या सह्यानं आपण सर्व बाजूने पाहू शकता एकसारखं अशा करून घेतलेली आहे आता ही दहा मिनिटं अशीच ठेवून द्यायची आहे कारण लगेच जर आपण वडी कापायला घेतली तर सुरीला पण ढसण्याची शक्यता असते किंवा व्यवस्थित वडी कापली जात नाही एक दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं आणि दहा मिनटानंतर आपल्याला हव्या तशा आकाराच्या आपण वड्या कट करून घ्यायच्या आहेत आणि वड्या कट केल्यानंतर एक तासासाठी आपण हे तसंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत लगेच वड्या आपण काढायच्या नाहीत आणि एक तासानंतर पाहू शकता आपण हव्या तशा वड्या याच्या काढू शकतो अजिबात या आपल्या वड्या बिघडलेल्या नाहीत आणि एक महिनाभर या वड्या सहज टिकतात खराब होत नाहीत अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलआयकांच्या घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद